बुधवारी मध्यरात्री पागलखाना चौकातील TW वाईन शॉपला अचानक आग लागली. रात्री 12:15 लागलेल्या आगीच्या घटनेत हजारो रुपयाचे नुकसान झाले असून पंचनाम्यानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर आली आहे. पागलखाना चौकातील TW वाईन शॉपला अचानक आग लागली. रात्री 12:15 लागलेल्या आगीच्या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला मिळताच अवघ्या 7 ते 8 मिनिटात सिव्हिल लाईन येथील अग्निशमन केंद्रातील अग्निशमन गाडी घटनास्थळी पोहोचली. अग्निशमनचे पथक पोहोचले असता दुकानातून धुराच्या लाटा वाहत होत्या. पथकाने लगेच कार्यवाही सुरू केली आणि अवघ्या तासभरात आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन अधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आगीत दुकानातील TV, कूलर, इन्व्हर्टर, वायरिंग व दारूच्या बाटल्यांनाही आग लागली होती. जवळपास 40 ते 50 हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.